भंडाराजवळील कालदा चौकात मध्यरात्री दरम्यान कालदा पोलिसांनी रात्र गश्तीवर वाहनांची तपासणी दरम्यान कत्तलीकरिता जनावरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कार्यवाही केली. पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत 7,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 45 जनावरांची सुटका केली. कालदा पोलीस चौकात रात्र गश्तीवर असताना वाहनांची तपासणी करीत असताना ट्रकला थांबवून चौकशी केली असता ट्रकमध्ये 45 जनावरे निर्दयतेने कोंबून कत्तलीकरिता नेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सदर ट्रकवर कार्यवाही करून सर्व जनावरांना मालिबार चांदोरी येथील गौशाळेत पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद युसुफ राय यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केले आहे. याच्यामध्ये काल रात्री आम्हाला गोवंश जातीची अवैध वाहतूक होणार आहे असल्याबाबतची प्राथमिक गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही कालदा चौकी या ठिकाणी सापळा रचला आणि मी आणि माझ्या पथकासह त्या ठिकाणी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक MH 30 BD 6176 याच्यामधून गोवंश जातीची जवळपास 45 जनावरे त्या ठिकाणी अवैधपणे वाहतूक करताना आम्हाला मिळून आली. वाहन चालकाकडे कुठलंही कागदपत्रे किंवा पुरावा असं काही आढळून आलं नाही. त्याच्यावर आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये हा जो सर्व माल आहे तो अकोला या ठिकाणी पाठवला जाणार होता आणि छत्तीसगडमधून हा माल खरेदी केलेला आहे. तर याच्यावरती जे माल पुरवतात आणि जे खरेदी करतात ही जी साखळी आहे ही साखळी तोडण्याच्या अनुषंगानं आमचा पुढील तपास चालू असेल. सध्या आम्ही आता आरोपीला अटक केलेली आहे, त्याच्यावर कारवाई केलेली आहे.